स्वर्गाची राणी उल्हास कर, हालेलुया, कारण तू जन्म दिलेला येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठलेला आहे, हालेलुया। आम्हासाठी देवाजवळ विनंती कर, हालेलुया। हे कुमारी मरिये, आनंद आणि उल्हास कर, हालेलुया, कारण प्रभू खरोखर उठलेला आहे, हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाद्वारे तुझ्या सर्व जगाला आनंदित केलंस। त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळं आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। गायन क्रमांक 19। वात्सल्याने प्रभुच्या भरली अवगी वसुंदरा, अवगी वसुंदरा। वात्सल्याने प्रभुच्या भरली अवगी वसुंदरा, अवगी वसुंदरा। प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती। प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती। प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती। वात्सल्याने प्रभुच्या भरली अवगी वसुंदरा, अवगी वसुंदरा। आजची ही मिसा दिलेल्यांच्या हेतूसाठी, तसेच कोरोना व्हायरसमुळे जी लोकं बाधित झालेले आहेत, तसेच जी लोकं मरण पावले आहेत, त्याच्या सर्वांसाठी आपण या मिसामध्ये प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो। आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आणि पित्याच्या नात्याविषयी, एकरूपतेविषयी, तसंच प्रीतीविषयी आपल्यास सांगत आहे। प्रभूचं प्रेम आपल्याला ओळखता यावं आणि प्रभूच्या प्रेमामध्ये आपण वाढावं म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करत असताना, कळत नकळत आपल्या हातून ज्या काही चुका घडल्या आहेत त्याबद्दल परमेश्वराची आपण क्षमा मागूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हिगयनीने मी फार पापी केली आहे। हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रभु दया कर, प्रभु दया कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर।
प्रभु दया कर, प्रभु दया कर। अपन प्रार्थना करिए। हे दयालु परमेश्वरा, आम्ही संपूर्ण अंतकरणाने तुझी भक्ति करावी व निस्वार्थी प्रेमाने संघटित रीत्या कार्य करावे, याकरता पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझ्या ख्रिस्त सभेत ऐक्य निर्माण कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमेन। प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेलं वाचन। यहुदी लोकांनी पौलवर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावं असं सरदाराच्या मनात होतं, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळं केलं आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्या पुढं उभं केलं। तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परिशी आहे हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परिशी आणि पुरुषांचा पुत्र आहे। आमची आशा आणि मेलेल्यांचं पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे। तो बोलत आहे तोच परुषी आणि सदुकी यांच्यामध्ये भांडून लागून लोकांमध्ये फूट पडली, कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही असं सदुकी म्हणतात। परुषी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात, तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तंतन करत म्हणाले, ह्या माणसाच्या ठाई आम्हाला काहीही वाईट दिसत नाही, जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसं असं त्यांच्यामध्ये जोराचं भांडण चाललं, ते पौलाला फाडून टाकतील असं भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बारकीत आणावं। त्याच रात्री प्रभू पौलापुढे उभं राहून म्हणाला, धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल। हा प्रभूचा शब्द आहे। आपला प्रतिष्ठा स्तोत्र। हे देवा माझे रक्षण कर, मी तव आश्रय आलो आहे। हे देवा माझे रक्षण कर, मी तव आश्रय आलो आहे। हे देवा माझं रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे। परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे, माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस। हे देवा माझे रक्षण कर, मी तव आश्रय आलो आहे। परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो। माझं अंतर्यामीही मला रात्री उपदेश करतं। मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवलं आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही। हे देवा माझे रक्षण कर, मी तव आश्रय आलो आहे। यास्तव माझं हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस। तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ नये अनुभव येऊ देणार नाहीस। हे देवा माझे रक्षण कर, मी तव आश्रय आलो आहे। जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील, तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे। हे देवा माझे रक्षण कर,
मी तव आश्रय आलो आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल। हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। योहान लेखी शुभवतून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे। हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये असे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा। तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, असे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे, आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली। हे माझ्या बापा, माझी इच्छा हीच आहे की तू जे मला दिले आहे तसे त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्याजवळ असावे। जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली। हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे। मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि कळवीन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे। प्रभू ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो। प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रभू येशू पौलाला काय सांगतो? धीर धर, जशी तू येरुश्लेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरामध्येही तुला द्यावी लागेल। जो सॉल पौल झाला माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, त्याने प्रभूची शुभवार्ता सर्वत्र पसरवली। तो घाबरला नाही, डगमगला नाही, कारण प्रभू त्याच्याबरोबर होता। होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तशीच साक्ष आपल्या प्रत्येकाला द्यावी लागले। आजची प्रतिसाद स्तोत्र आपण ऐकले, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे। देव माझा रक्षण करता मला कुणाची भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती मजवर त्याची प्रीती। या करोना व्हायरसमुळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण भयभीत झालेलो आहोत, घाबरलेलो आहोत, परंतु घाबरू नका, धीर सोडू नका। देवच आपलं रक्षण करणार आहे, कारण तो आपला रक्षण करता आहे। या कोरोनापासून त्याच्या आश्रयाला आपण येऊया। आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दोन गोष्टी ठळक सांगितलेल्या आहेत। पिता आणि पुत्र एक आहेत आणि आपणही प्रभू आणि पित्यामध्ये एक व्हावे म्हणून प्रभू येशू आपल्यास आवाहन करत आहे। आणि दुसरा ठळक मुद्दा, प्रभू येशू प्रीतीविषयी सांगत आहे। जशी पित्याने पुत्रावर प्रीती केली तीच प्रीती
आपल्या सर्वामध्ये असावी म्हणून प्रभु येशू आपल्याला आपल्या पित्याला सांगत आहे की आपण सर्वजण प्रीतीमध्ये राहूया। या दिवसामध्ये माझ्या प्रिय बंधुभगिनींनो अनेक लोक सांगत आहेत, अनेक लोक मेसेज पाठवत आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये प्रेम ऐक्य शांती त्याला अनुभवायला मिळत आहे। हे प्रेम ऐक्य शांती सतत आपल्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये टिकून राहावी म्हणून प्रभूची कृपा आणि शक्ती मागूया। आमेन। गायन क्रमांक 71 ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु 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 मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु। बंधुनो बंधू भगिनीनो माझे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो। हे दयाळू प्रभू ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्याग कृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा आम्ही ते लाविले आहे। प्रभू आमचा परमेश्वराचे आपण आभार मानूया ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे। आपल्या पुनरुत्थित शरीराने तो आपल्या शिष्यांना प्रगट झाला, त्याच्या दैवी जीवनात आम्हाला भागीदार करण्यासाठी त्याच्या दृष्टीसमोर स्वर्गात घेतला गेला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या गायकवृंदाच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो। पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत परम स्वर्गात जय 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 जयकार प्रभूच्या नावाने येता येतो धन्य परम स्वर्गात जय 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 जयकार। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली
तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातुनी प्रभु येशूठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार देवी त्या आम्ही तुला जीवनदयी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आपल्या प्रिय व्यक्ती जे आपल्याला सोडून आपल्या पुढे गेलेले आहेत त्यांचं स्मरण करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्तपती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटीकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन. प्रभू येशूंनी शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैके देण्याची कृपा कर,
तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. गायन क्रमांक 305. तेजोमय तू अविनाशी तव प्रकाश हे ईश्वरा. तेजोमय तू अविनाशी तव प्रकाश हे ईश्वरा. अंधकारमय जीवनमुचे उजळा तुम्ही प्रभु वरा. तेजोमय तू नित्य नवाजरी प्रकाश देतो सूर्य जगाहे खरे. मेघ क्षुद्र त्या झाकून टाकी बळलटके जाणवे. तेज पुले रोखून धरणे शक्य न येते कुणा. कृपादान हे आमास लाभो हीच चरणी प्रार्थना. तेजोमय तू. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रसादाचा आम्ही स्वीकार केलेला आहे, त्याच्या कृपा सामर्थ्याने आमचे नूतनीकरण कर. तुला जाणून घेण्यास व पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा स्वीकार करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. करुणा विश्वनासाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करुणा विषाणूची झळ पोचलेल्या ह्या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पाचाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस, सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत.
सेवा पुरवित आहेत त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव. यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ह्या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाला ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मास तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने जा. आलेलुया आलेलुया. देवाची आभार मानूया. आलेलुया आलेलुया. पेंटेकॉस्ट सणाच्या तयारीसाठी नोवेनाची प्रार्थना. हे माझ्या परमेश्वरा पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो. आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो. हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस. आमचा तारणारा येशू ख्रिस्त याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत. तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस. हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर. आमच्या अंतकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर. आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्लसित कर. हे पवित्र आत्म्या, आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर. विविध बंधनात जकडून ठेवणारे आसक्ती आमच्या हृदयांतून काढून टाक. आम्हाला येशूच्या प्रेमाने भर. परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे. नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमलानारी प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माताओ अमास्तव अभिनव आतानि मृत्यु समये. गीत क्रमांक 295. पवित्र आत्म्या ये जनी रे कृपादान तव घेऊनी रे कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये जनी रे कृपादान तव घेऊनि रे कृपादान तव घेऊनि रे. सांत्वन करता तू भगवान परमपित्या चे तू वरदान. प्रेमाग्नि तू जीवन सरिता तुझलामुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये जनी रे कृपादान तव घेऊनी रे कृपादान तव घेऊनी रे.